अकोला झेडपी पोटनिवडणुकीत वंचितने मारली बाजी. अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालात वंचितने बाजी मारली आहे. 14 पैकी 6 जागा जिंकल्या आहे. आरक्षणामुळं 6 जागा रद्द झाल्यानंतर वंचितच्या 16 जागा झाल्या होत्या. आता 6 जागा जिंकत वंचितनं आपल्या 6 जागा कायम ठेवल्या आहेत. त्यांना एका अपक्षाचा पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचा आकडा 23 होत आहे. तर दुसरीकडे शिवसेना 13, काँग्रेस राष्ट्रवादी प्रत्येकी 4-4 अशा 8, प्रहार 1 तर 2 अपक्ष, त्यांच्या गटाचे समर्थित 2 अपक्ष असे महाविकास आघाडीच्याही 23 जागा होत आहे. तर भाजपच्या 5 जागा आहेत. जर भाजप मागील निवडणुकीप्रमाणे तटस्थ राहिली तरीही आता वंचितचा रस्ता हा खडतर दिसून येत आहे. तर खंडाळा समन्वय समिती जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी पोटनिवडणुकी झाली या पोटनिवडणुकीच्या एकूण 14 जागा होत्या, त्यामध्ये पंचायत समितीच्या 28 जागा होत्या. 14 जागापैकी वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आम्ही 6 जागा ह्या आमच्या स्वतः जिंकल्या आणि 2 जागा जे अपक्ष निवडून आले ते सुद्धा अपक्ष आमच्याच पक्षाचे, अशा एकूण आम्ही 14 पैकी या ठिकाणी 8 जागा ह्या जिंकलेल्या आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती व्यवस्थित नसल्यामुळे हे यावेळेची जी निवडणूक होती हे सर्व कार्यकर्त्याच्या खांद्यावर निवडणूक होती. बाळासाहेबाच्या आदेशाचं पालन करून सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या हॉकीला आवाज देऊन त्यांच्या नेतृत्वावर इथल्या तुटल मंडळींनी इथल्या तुटल समाजाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी हे या ठिकाणी उमेदवार निवडून दिले आहेत. पंचायत समितीच्या या ठिकाणी 28 जागापैकी 18 ठिकाणी 18 जागा ह्या पंचायत समितीच्या वंचित बहुजन आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत. अकोला तालुक्यामध्ये पुन्हा वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी सत्ता होणार आहे. या ठिकाणी अकोला पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या 3 जागा होत्या, त्या 3 पैकी आम्ही 2 जागा या ठिकाणी निवडून आणल्या. त्यामध्ये एक शंकरराव इंगळे गुजर मतदारसंघातून, दुसरे कांचिवली मतदारसंघातून या ठिकाणी आमचे सुशांत बोर्डे आणि पंचायत समितीमधून आपल्या कुरणखेडमधून सुशांत बोर्डे हे निवडून आणलेले आहेत. या ठिकाणी पंचायत समितीमधून निकिता गवाळे ह्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. दुसरे आमचे शोभाताई नागे ह्या निवडून आलेले आहेत. तिसरे आमचे सचिन थोरात निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं कार्यकर्त्यामध्ये आज आनंदाचं वातावरण. आता आंबेडकरांच्या पाठीशी हा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी संपूर्ण जिल्हा आणि कार्यकर्ते खंबीरपणे उभे आहेत हे या ठिकाणी मला सांगायचं आहे.